माझ्यासोबत आहेत घरातल्या थोरल्या जाऊबाई त्यांच्या यांच्यासोबत. मला सगळ्यात पहिल्यांदा विचारायचं की मला असं कळलं की तुमचं लव्ह मॅरेज आहे, मग घरात मान्य होतं पहिल्यांदा? त्यांच्या घरी मान्य होतं पण माझ्या घरी मान्य नव्हतं. बर, मग काय घरातल्यांचं काय म्हणणं काय होतं तुमच्या तिकडं? त्यांना म्हणजे पसंत नव्हतं असं. अच्छा. आम्ही मग पळून जाऊन लग्न केलं, कोर्ट मॅरेज. अच्छा. त्याच्यानंतर सगळे राजी झाले. अच्छा. मग इकडे आल्यानंतर मग आता मगाशी तर त्यांनी सांगितलं की मला धाकट्या जाऊबाई आवडतात, सुनबाई आवडतात असं त्या म्हणाल्या, का असं का? कारण त्या दिवसभर त्यांच्या बरोबर सहवासात असतात ना, आणि मी जॉब करते त्यामुळे मी जास्त वेळ नसते त्यांच्या जवळ, म्हणून जास्त आवडतात. अच्छा, म्हणजे तुम्हाला हे मान्य आहे. हो. तुम्ही फार आबोल आहे असं का? असं लव्ह मॅरेज मध्ये म्हटल्यावर बोलला असेल, कुठे भेटलात पहिल्यांदा? मग कुणी कुणाला विचारलं, तुम्ही त्यांना की त्यांनी तुम्हाला? धक्का आहे माझ्यासाठी. ते म्हणतात मी त्यांना पहिल्यांदा विचारलं, ते आबोलय तितके, आणि तुम्ही त्यांना विचारलं म्हणजे खरंच धाडसाची गोष्ट. आणि तुम्ही म्हणजे पहिल्यांदा विचारलं आणि लगेच हो म्हणाला की काही दिवस घेतले? काही दिवस घेतले, त्याच्यानंतर हो. अच्छा. पण लग्नानंतर आता छान चाललंय? व्यवस्थित. वा, मला खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि आता खेळाकडे वळायचंय, फार सोपा खेळ आहे घरामधला. मी काही गोष्टी लपवून ठेवल्या तुमच्या घरात, छोटी कार्ड्स आहेत आणि ती तुम्हाला शोधायची आहेत. ठिकाण मी तुम्हाला सांगणार नाहीये, एक छोटा क्यू देणार आहे, त्यात त्या ठिकाणाचं नाव दडलंय. प्रत्येक वेळी 30 सेकंद आहेत आणि प्रत्येक कार्ड मध्ये तुमच्यासाठी एक बक्षीस आहे. लक्षात आला गेम? तुम्ही तयार आहात खेळायला? तुम्ही त्यांना बेस्ट लक द्या. थँक्यू. फक्त बोलपणे म्हणतात, मना इधर से देते सर, इधर से, डायरेक्ट दिल से दिल कॉन्टॅक्ट आहे, बोलावंच लागत नाही. तर तुम्ही तयार? खेळूयात शोध मोहीम. तुमचा पहिला क्यू आहे मोठ्या आणि छोट्या सुनबाईंनी मिळून घरात आणलेली वस्तू. वेळ सुरू होतीये आत्ता. लवकर 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 30 सेकंद वेळ बाईनी, शोधायचंय कोणती वस्तू आहे अशी की मोठ्या आणि छोट्या सुनबाईंनी मिळून घरात आणली आहे. वेळ संपत आली आहे बाईंनी आणि तुमची वेळ संपली. या काही नाही सापडलं? सापडलं. घरात पडदा होता, त्याच्या मागे लावून ठेवलं होतं. काही हरकत नाहीये, पुढचा क्यू मी तुम्हाला देतो, शोधा. सगळ्यांनाच घरात जेवणातील आवडता पदार्थ. वेळ सुरू होती आत्ता. जेवणात सगळ्यांना आवडता पदार्थ कोणता आहे? जेवणात ही गोष्ट पाहिजे, त्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही, बाकी तर नसलं तरी चालेल. आणि वहिनी वेळ संपत आली आहे. वेळ संपली. नाही सापडलं? नाही सापडलं. भात खातात सगळे घरातले? मग त्या भाताच्या त्या कुकर मध्येच ठेवलं होतं, आज भात पण होता. पुढचा क्यू देऊ. सासूबाईंचा आवडता पदार्थ. वेळ सुरू होतीये आत्ता. लवकर 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 15 सेकंद. सासूबाईंना काय आवडतो जास्त? तो पदार्थ कसा आहे? तुमची वेळ संपली. या 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 या. वा, शोधलं तुम्ही अगदी शेवटच्या क्षणाला त्यांनी शोधलं, काही हरकत नाहीये. पुढचं तुम्हाला क्यू देतो. थंडी असो किंवा उन्हाळा, कुटुंबाला हे प्यायला हवंच. वेळ सुरू होते आत्ता. शोधा 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 शोधा, काय प्यायला आवडतं, थंडी असो किंवा गर्मी असो. वा 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 वा, शोधलं कुठे होत? फ्रीजमध्ये. आता पुढचा तुम्हाला मी क्यू देतो. तुमचा पुतण्या आहे त्याचा आवडता छंद कोणता? वेळ सुरू होते आत्ता. लवकर 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 लवकर. काय करतो तो, काय त्याला आवडतं काय? आणि वेळ वहिनी संपली आहे. या आमेला काय काय आवडतं घरात? त्याचा कुठला छंद नाहीये? कुठलं वाद्य वाजवतो का तो? तबला. तबला. आणि आणि काय घरात आहे का? ढोलकी, मृदुंग. ढोलकी आहे पण माळ्यावर. अच्छा, तिथेच ठेवलं होतं आम्ही. पर तुम्ही दोन कार्ड बरोबर शोधलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला बक्षीस आहेत. तर बघूयात तुम्ही काय काय जिंकला आहात. 5 किलो तुरडा. वा. आणि आता दुसरं बक्षीस बघूयात काय आहे. दुसरं बक्षीस मिळतंय 5 किलो तांदूळ. हा, बरं वाटलं असेल, फार आवडीचा पदार्थ मिळालाय, अभिनंदन. थँक्यू. आणि आता माझ्यासोबत आहेत घरातल्या धाकट्या जाऊबाई ललिता वहिनी. नमस्कार. 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 मला फार आवडले. त्यांनी इतकं हसत मुखानं स्वागत केलंय की जगाच्या टेन्शन मध्ये मला तुमच्यासारखा माणूस भेटला ना, खूप छान वाटतो. तुम्हाला पहिल्यापासून आवडतो खूप हसायला? वा, क्या बात आहे. हे असं असलं पाहिजे वगैरे. म्हणजे नोकरी वगैरे व्यवसाय काय करता सर तुम्ही? पहिला प्रेस लाईन होती, इकडे. अच्छा. ब्रीडरकडे. वा,
बर मग तुम्हाला मी विचारतो किती वर्ष झाली लग्नाला? आमच्या 11 अकरा वर्ष. म्हणजे हसत खेळत गेले 11 वर्ष असं म्हणायला हरकत नाही. दोघांपैकी रागीट कोण आहे? ते दिसतच आहे हे काय रागवणार. आणि मग समजा जर कधी वाद झाला तर तुम्ही कसा सोडवता? दुसऱ्या दिवशी सोडवतो. पहिल्या दिवशीच नाही सोडत. का बरं असं का? तिकडे जायला लागतं ना. तिकडे म्हणजे तिकडे सासरवडत जायला लागतं. म्हणजे प्रत्येक वेळी या माहेरी जातात? म्हणजे माहेरी निघून नाही जात. नाही समजूत काढायला आई वडिलांकडे जातात. समजूत काढायला तिकडे जायला लागतं. बापरे हे फार वेगळं गणित आहे. तिकडे जावं लागतं त्यांना. तर आता पुढची राऊंड सुद्धा तशीच सोपी आहे. तर तुम्ही हसत खेळत खेळा. अगदी सोपा खेळ आहे. काही चीट मी घरामध्ये लपवून ठेवलेत. होम मिनिस्टर लिहिले त्याच्यावरती. पाच ठिकाणं आहेत. प्रत्येक ठिकाणी शोधायला तुम्हाला 30 सेकंद वेळ मिळणार आहे. ठिकाणाचं नाव नाही सांगणार आहे तुम्हाला, पण एक क्यू असेल ज्यात ठिकाणाचं नाव दडलंय. कळलं? आणि पाच बक्षीस सुद्धा आहे. तेव्हा जिंकायचं आहे. जिंकतील ना? तुम्ही हसत शुभेच्छा द्या. एकदा हसत शुभेच्छा देऊ. एकदा हसतच शुभेच्छा द्या. तयार? चला खेळूयात शोध मोहीम. तुम्हाला पण कळलं काय करायचंय? अगदी सोपं आहे. शोधायचंय फक्त. तुमचा पहिला क्यू देऊ. पहिला क्यू आहे थोरल्या जाऊबाईंचा आवडता पदार्थ. वेळ सुरू होते आता. पळा पळा पळा. 30 सेकंद नाहीत फक्त आपल्याकडे. कोणता पदार्थ ते सारखा खातात? वेळ संपत आली आणि वहिनी वेळ संपली. अरे अच्छा काय झालं? नाही सापडलं? काय आवडतं त्यांना? त्यांना तर मोस्टली म्हणजे गोड असं पदार्थ. बिर्याणी असं त्यांनी सांगितलंय. आणि एक मसाला होता बिर्याणी बनवायचा फ्रीज मध्ये, त्याच्यात होतं ते. काय हरकत नाही. पुढचं मी तुम्हाला सांगतो की अनिरुद्धनी केलेलं जे शिबिर आहे त्याच्याशी रिलेटेड काही वस्तू आहे का घरामध्ये? वेळ सुरू होते आता. लवकर 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 लवकर. अनिरुद्धीचं शिबिर. वा 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 वा. वहिनींनी शोधलेलं आहे. सीडी मध्ये होतं बरोबर, शिबिराची सीडी. आता पुढेही असंच मस्त खेळा. लवकर शोधा. सासूबाई सगळ्यांच्या कपड्यांची काळजी यानं घेतात. वेळ सुरू होते आता. पळा पळा पळा. इथे थांबू नका. लवकर. कोणत्या गोष्टीनं त्या सगळ्यांच्या कपड्यांची काळजी घेतात? वा वा वा. शोधलं कुठे होतं? इस्त्री. सासूबाई सगळ्यांच्या कपड्याला इस्त्री घेतात. वा काय माझे सासूबाई सगळ्यांना मिळाव्यात. आणि आता पुढचा क्यू मी तुम्हाला देतोय. अभि तुम्ही जवान हूं. वेळ सुरू होते आता. शोधा आता असं काय आहे घरामध्ये. शोधा 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 शोधा. लवकर शोधा. वा 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 वा. चला आता पुढचा मी तुम्हाला क्यू देतो. जी वस्तू फक्त थोरल्या जाऊबाई वापरतात. वेळ सुरू होते आता. लवकर 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 शोधा. कोणती अशी वस्तू आहे की फक्त थोरल्या जाऊबाई वापरतात घरामध्ये? शोधा. कोणत्या वस्तूचा जास्त उपयोग त्यांना होतो? वा 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 वा. क्या बात है. आणि तुम्ही बरोबर ओळखलेली आहेत. चार काच. क्या बात है. वा वा. आता बघा त्यात बक्षीस काय काय आहे. पहिलं बक्षीस आहे 5 किलो तांदूळ. वा अभिनंदन. थँक्यू. बघूया दुसरं बक्षीस. बाहेरही टाळ्या वाजतायत. वा दुसरं बक्षीस आहे 10 किलो गहू पीठ. आता तिसरं बक्षीस बघूयात काय आहे. आणि तिसरं बक्षीस आहे 1 किलो मिरची पावडर. वा. आणि चौथं बक्षीस आहे 10 किलो तांदूळ. वा अभिनंदन. खूप छान खेळलात.